नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञान पाठ क्रमांक 17 मानव निर्मित पदार्थ या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न पहिला, शोधा म्हणजे सापडेल. अप्रश्न, प्लास्टिक मध्ये टिंबटिंब हा गुणधर्म आहे म्हणून त्याला हवा तो आकार देता येतो. उत्तर, आकार्यता. अप्रश्न, मोटार गाड्यांना टिंबटिंबचे कोटिंग करतात. उत्तर, टेफ्लॉनचे. ही प्रश्न, थर्मोकॉल टिंबटिंब तापमानाला द्रव अवस्थेत जातो. उत्तर, 100 डिग्री सेल्सिअस. ही प्रश्न, टिंबटिंब काच पाण्यात विरघळते. उत्तर, अल्कली सिलिकेट काच पाण्यात विरघळते. प्रश्न दुसरा, माझा जोडदार कोण, अस्तंभ बस्तंभ, शीशेयुक्त काच, विद्युत बल्ब, बॅकेलाइट इलेक्ट्रिक स्विच, थर्मोकॉल प्लेट्स, प्रकाशीय काच, दुर्बीन, पॉलीप्रोपिलीन. चटया. प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ, थर्मोकॉल कोणत्या पदार्थापासून तयार करतात. उत्तर, थर्मोकॉल पॉलिस्टायरीन नावाच्या पदार्थापासून तयार करतात. हा प्रश्न, पीव्हीसीचा उपयोग लिहा. उत्तर, बाटल्या, रेनकोट, पाईप, हँडबॅग, बूट, विद्युत वाहक तारांची आवरणे, फर्निचर, दोरखंड, खेळणी इत्यादी वस्तू तयार करण्यासाठी पीव्हीसी म्हणजेच पॉलिव्हिनाइल क्लोराईडचा उपयोग होतो. ही प्रश्न, पुढे काही वस्तूंची नावे दिली आहेत, त्या कोणत्या निसर्ग निर्मित अथवा मानवनिर्मित पदार्थापासून तयार होतात ते लिहा. चटई, पेला, बांगडी, खुर्ची, गोणपाट, खराटा, सुरी, लेखणी. इथे वस्तूंची नावे दिलेली आहे बघा, चटई, सुती तागाचे धागे, सुतळी, पॉलिप्रोपिलीन, पेला, धातू किंवा धातू संमिश्रे काच, बांगडी, तांबे, सोने, चांदी, लाख, प्लास्टिक काच, खुर्ची, लाकूड, प्लास्टिक, गोणपाट, जूट किंवा ताग, काथ्या, कापूस. मानवनिर्मित कच्चा माल प्लास्टिक वापरतात. खराटा वनस्पती तंतूपासून बनवतात, यासाठी कच्चा माल प्लास्टिक तंतू. सुरी, लोहासारखे धातू किंवा धातू संमिश्र, मानवनिर्मित कच्चा माल आहे प्लास्टिक. लेखणी, धातू, लाकूड आणि मानवनिर्मित कच्चा माल आहे प्लास्टिक. ही प्रश्न, काचेमधील प्रमुख घटक कोणते आहेत. उत्तर, काचेतील प्रमुख घटक सिलिका आणि सिलिकेट हे आहेत. उपप्रश्न, प्लास्टिक कसे तयार करतात. उत्तर, नैसर्गिक वायू, क्रूड तेल, दगडी कोळसा, खनिजे आणि वनस्पती या विविध नैसर्गिक पदार्थापासून प्लास्टिक उत्पादन केले जाते. सर्वात सुरुवातीला पहिले संश्लेषित प्लास्टिक हे सेल्युलोज या वनस्पती आणि झाडांपासून मिळणाऱ्या पदार्थापासून बनवले गेले. हे सेल्युलोज काही रसायनांसोबत तापवल्यानंतर त्यातून प्लास्टिक सारखा पदार्थ तयार झाला. त्यानंतर काळात नैसर्गिक वायू, क्रूड तेल आणि दगडी कोळशात असणाऱ्या वेगवेगळ्या कच्च्या मालापासून प्लास्टिक निर्मिती करण्यात येऊ लागली. यापैकी बरेचसे प्लास्टिक हे हायड्रोकार्बन पासून बनवण्यात येते. साध्या व समान रेणूंच्या साखळीने प्लास्टिकची रचना झालेली असते. या सगळ्यांना पॉलिमर म्हणतात. म्हणूनच निरनिराळ्या प्रकारच्या प्लास्टिकचे नाव पोलीने सुरू होते. उदाहरणार्थ पॉलिइथिलीन, पॉलिप्रोपिलीन, पॉलिस्टायरीन इत्यादी. हे पॉलिमर कार्बन आणि हायड्रोजन पासून बनलेले असतात. तसेच ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, क्लोरीन, फ्लोरीन, फॉस्फरस किंवा सिलिकॉन असेही घटक त्यात असतात. कारखान्यात योग्य त्या रासायनिक प्रक्रिया करून प्लास्टिक निर्मिती केली जाते. प्रश्न चौथा, फरक स्पष्ट करा. अ, मानवनिर्मित पदार्थ व निसर्ग निर्मित पदार्थ. मानवनिर्मित पदार्थ हे मानवाने नैसर्गिक पदार्थांवर क्रिया करून कारखान्यात तयार केलेल्या वेगवेगळ्या वस्तूंना मानवनिर्मित पदार्थ म्हणतात. तर निसर्गनिर्मित पदार्थ निसर्गात उपलब्ध असलेल्या पदार्थांना निसर्गनिर्मित पदार्थ म्हणतात. मानवनिर्मित पदार्थ अविघटनशील असतात, निसर्गनिर्मित पदार्थ विघटनशील असतात. मानवनिर्मित पदार्थांची पुनर्निर्मिती करता येते, निसर्गनिर्मित पदार्थांची पुनर्निर्मिती करता येत नाही. उदाहरणार्थ प्लास्टिक, थर्माकॉल, काच, कृत्रिम धागे इत्यादी. उदाहरणार्थ लाकूड, खडक, खनिजे, पाणी इत्यादी. हा प्रश्न, उष्मा मृदू प्लास्टिक व उष्मा दृढ प्लास्टिक. ज्या पदार्थाला हवा तसा आकार देता येतो त्याला उष्मा मृद प्लास्टिक म्हणतात.
एखादा दिलेला आकार परत बदलता येत नाही या प्लास्टिकला उष्मा दृढ प्लास्टिक म्हणतात. उष्मा मृदू प्लास्टिक हे मृदू म्हणजेच नरम स्वरूपाचे असते. उष्मा दृढ प्लास्टिक हे कठीण म्हणजेच कडक स्वरूपाचे असते. उदाहरणार्थ पॉलिथीन, खेळणी, कंगवे, प्लास्टिकचे ताट, द्रोण इत्यादी. उदाहरणार्थ विद्युत उपकरणांची बटणे, कुकरचे हँडलवरील आवरण इत्यादी. प्रश्न 5वा. खालील प्रश्नांची तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. प्रश्न, पर्यावरण व मानवी आरोग्यावर पुढील पदार्थांचा होणारा परिणाम व उपाययोजना स्पष्ट करा. 1. प्लास्टिक, काच, थर्माकॉल. प्लास्टिकचा बघा, प्लास्टिक कोणकोणत्या परिसंस्थेत टाकले तरी ते पुढची एक वर्षे तसेच न बदलता पडून राहते. त्याच्या विल्हेवाटीसाठी काही उपाय नाहीत, त्यामुळे पर्यावरणात खूप प्रदूषण होते. जर प्लास्टिक पाण्यात फेकले तर जलचर प्राण्यांची हानी होते. जर प्लास्टिक जाळे तर तयार होणारा वायू अतिशय विषारी असतो, त्याने मोठ्या प्रमाणावर हवा प्रदूषण होऊ शकते. 2. काच तयार करताना मिश्रण 1500 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापावे लागते. त्यासाठी लागणाऱ्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड असे हरितगृह वायू बाहेर टाकले जातात. त्याचा परिणाम पर्यावरणावर होतो. काचेचे पुनर्चक्रीकरण चांगल्या प्रकारे होऊ शकते, ते केल्यास हा धोका टाळला जाऊ शकतो. काच अविघटनशील असल्यामुळे काचेच्या टाकाऊ वस्तूंचे तुकडे पाण्याबरोबर जलाशयात वाहून नेल्यास तेथील अधिवासावर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. तसेच या तुकड्यांमुळे सांडपाण्याची गटारे तुंबून समस्या निर्माण होऊ शकतात. 3 आहे थर्माकॉल. स्टायरीन मध्ये कर्करोगजन्य घटक असल्यामुळे थर्माकॉलचा सतत सानिध्यात असणाऱ्या व्यक्तींना रक्ताचा व लिम्फोमा या प्रकारचा कर्करोग होण्याची शक्यता असते. समारंभामध्ये जेवण, पाणी, चहा यासाठी लागणाऱ्या पत्रावळी व कप ग्लास थर्माकॉल पासून बनलेली असतात. त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. जर थर्माकॉलच्या भांड्यात ठेवलेले पदार्थ पुन्हा गरम केले तर स्टायरीनचा काही अंश त्या पदार्थामध्ये विरघळण्याची शक्यता असते, त्यामुळे अपाय होण्याची शक्यता असते. थर्माकॉल बनविण्याच्या कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरावर होणारा परिणाम खूप अधिक कालावधीसाठी स्टायरीनच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींना डोळे, श्वसन संस्था, त्वचा, पचन संस्थेचे आजार होण्याची शक्यता असते. गर्भवती महिलांना गर्भपात होण्याचाही धोका संभवतो. द्रवरूप स्टायरीनमुळे त्वचा भाजण्याचा धोका असतो. त्यानंतर जैव अविघटनशील. नैसर्गिक पद्धतीने थर्माकॉल विघटन होण्यासाठी खूप मोठा कालावधी लागतो, म्हणून बरेच असे लोक त्याला जाळून नष्ट करणे हाच उपाय समजतात. परंतु तो जर पर्यावरणीय दृष्टीने खूपच घातक आहे. थर्माकॉलच्या ज्वलनामुळे विषारी वायू हवेत सोडले जातात. उपाययोजना, प्लास्टिक, काच व थर्माकॉल यांचा वापर कमी करावा. या वस्तूंऐवजी विघटनशील पदार्थांचा उपयोग करून तयार केलेल्या वस्तूंचा वापर करावा. उदाहरणार्थ प्लास्टिक पिशव्याऐवजी सुतारीच्या पिशव्या, कापडी पिशव्या, कागदी पिशव्या इत्यादींचा वापर करावा. प्रत्येक सुजाण नागरिकाने 4R सिद्धांताचा उपयोग करणे गरजेचे आहे. ते म्हणजे रिड्यूस कमीत कमी वापर, रिसायकल पुनर्चक्रीकरण, रियूज पुन्हा उपयोग करणे, रिकवर पुन्हा प्राप्त करणे. तरच पर्यावरणाचा प्लास्टिक, काच व थर्माकॉल प्रदूषणापासून बचाव होऊ शकतो. हा प्रश्न, प्लास्टिक अविघटनशील असल्याने पर्यावरणाला समस्या निर्माण झाल्या आहेत, या समस्या कमी करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय कराल? उत्तर, प्लास्टिकचा वापर कमीत कमी करावा. काही ठिकाणी प्लास्टिक पासून रस्ते बांधणी करण्यात येते. अशा ठिकाणी जुन्या आणि वापरलेल्या प्लास्टिकची विक्री केल्यास चांगले मूल्य देखील मिळते. प्लास्टिकच्या ऐवजी अन्य पर्यावरणास हानी पोहोचवणार नाहीत असे पर्याय वापरावेत. प्लास्टिकमुळे होत असलेली हानी लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी जनजागृती करणाऱ्या कार्यक्रमांचे उपाययोजन करावे. त्यामुळे सामान्य माणसाला प्लास्टिक वापराबाबत योग्य मार्गदर्शन होईल. प्रश्न 6, टिपालिया, काच निर्मिती. तर बघा, हे आहे उत्तर. त्यानंतर आ, प्रकाशीय काच, हे आहे उत्तर. त्यानंतर ई, प्लास्टिकचे उपयोग. हे प्लास्टिकचे उपयोग इथं दिलेले आहे, लिहून घ्या.
थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 8वीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.